नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण तलाठी भरती 2023 6 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण आणि उत्तरं पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये जे प्रश्न घेण्यात आलेले आहेत ते सर्व प्रश्न रिपीट होऊ शकतात आणि आधी रिपीट झालेले आहेत, त्यामुळे या प्रश्नांचा अभ्यास व्यवस्थित करा आणि जर तुमची परीक्षा पुढच्या टप्प्यामध्ये आहे तर बाकीचे व्हिडिओ देखील पहा। त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। पुढे जाऊयात। प्रश्न क्रमांक 1, ताराबाई शिंदे यांनी टिंबटिंब हा निबंध लिहिला। मित्रांनो, ताराबाई शिंदे या एक मराठी स्त्रीवादी लेखिका आणि सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या। त्यांनी 1882 साली स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे। त्याचबरोबर मित्रांनो, व्यक्ती आणि कार्य हे कोणाचं आहे? रमाबाई रानडे यांचं, परंतु याला प्रकाशित करण्याचं काम पंडिता रमाबाई यांनी केलं। त्याचबरोबर उंच माझा झोका ही एक मालिका होती जी पंडिता रमाबाई यांच्या आयुष्यावर टीव्हीवर सुरू करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 2, आशा बगे यांच्या टिंबटिंब या कादंबरीला 2006 साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला। मित्रांनो, आशा बगे यांच्या भूमी या कादंबरीला 2006 साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलेला होता। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे। या एक मराठी लेखिका, त्याचबरोबर त्यांची सुरुवातीला जी कथा प्रसिद्ध झाली त्याचं नाव होतं रुक्मिणी। प्रश्न येऊ शकतो की रुक्मिणी ही कथा कोणाची होती? तर आशा बगे यांची होती। त्याचबरोबर मित्रांनो, उत्सुकतेने मी झोपलो या श्याम मनोहर यांच्या कादंबरीला 2008 साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला। बोलावे ते आम्ही या ग्रामीण कविता संग्रहाला 2017 साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला। हा कोणाचा होता? हा होता श्रीकांत देशमुख यांचा। त्याचबरोबर भिजकी वही या अरुण कोल्हटकर यांच्या कविता संग्रहाला 2005 साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला। मित्रांनो, साहित्य अकादमी प्राप्त पुस्तकांवर, कविता संग्रहावर तसेच लेखांवर तलाठी भरती 2023 प्रश्न विचारले जात आहेत, त्यामुळे जर त्यांची यादी पाहायची असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा किंवा विकिपीडियावर सर्च करून पाहू शकता। आपल्या टेलिग्राम चॅनलवर पूर्ण यादी दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 3, मुख्यमंत्री लाडली बहिणा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? मित्रांनो, मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्यांच्या राज्य मध्य प्रदेश या ठिकाणी ही योजना सुरू केली, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे। या योजनेमध्ये मित्रांनो, काही निकष लावून त्यांचं वय 21 जास्त आणि 60 कमी आहे, म्हणजे 21 ते 60 वर्ष वयोगटातील अशा व्यक्ती किंवा अशा महिला ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अशा महिलांना महिन्याला 1000 रुपये मिळतील। प्रश्न क्रमांक 4, केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो? मित्रांनो, राज्यघटनेच्या कलम 74 काय सांगितलेलं आहे? पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपतींना मार्गदर्शन करण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल, म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1, पंतप्रधान। प्रश्न क्रमांक 5, स्वनिर्भर नारी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? मित्रांनो, स्वनिर्भर नारी ही योजना आहे ती आसाम या राज्याने सुरू केली आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे। योजना 19 जुलै 2022 सुरू केली गेली आणि कशासाठी केली गेली? मित्रांनो, तर हातमाग आणि जे कापड विणणारे लोक आहेत किंवा महिला आहेत त्यांच्याकडून थेट कापड विकत घेण्यासाठी, आणि यासाठी त्यांनी स्वनिर्भर नारी पोर्टल देखील विकसित केलं आहे। यामुळे जे मध्यस्थी असते म्हणजे दलाल असतात त्यांची भागीदारी समाप्त केली आहे। प्रश्न क्रमांक 6, जस्टिस पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मित्रांनो, जस्टिस पार्टी ही स्थापना 1916 डॉक्टर सी नटेसा मुदलियार यांनी केली। काही ठिकाणी याचा उल्लेख 1917 असा देखील आहे। त्याचबरोबर मित्रांनो, 1944 या पार्टीला बरखास्त करण्यात आलं। प्रश्न क्रमांक 7, लीडर हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या विचारांचा पुरस्कार करणारे होते? मित्रांनो, हे वृत्तपत्र 1967 मदन मोहन मालवीय यांनी सुरू केलं होतं आणि त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची देखील स्थापना केली होती। म्हणजे मित्रांनो, यांची काही विचारसरणी असेल हे तुम्हाला माहीत असेल, तर याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे की लीडर हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या विचारांचा पुरस्कार करणारे होते? सनातनी, साम्यवादी, उदारमतवादी की पुराणमतवादी? प्रश्न क्रमांक 8, आर्यभारत हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? मित्रांनो, भारताचा 10000 वर्षापर्यंतचा इतिहास या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेला आहे आणि हे पुस्तक आहे हर्षद सरपोतदार यांचं, म्हणजे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 9, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मित्रांनो, ब्राह्मो समाजाची स्थापना ही
1828 मध्ये राजा राम मोहन रॉय यांनी केली, आपल्याला माहित आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे। त्याचबरोबर मित्रांनो 1830 ला आदी ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यात आली, त्यानंतर 1833 ला तत्वबोधिनी सभेची स्थापना करण्यात आली, आणि त्यानंतर 1866 ला भारतीय ब्राह्मो समाज हा ब्राह्मो समाजापासून वेगळा झाला। म्हणजे मित्रांनो इतक्या वेळा ब्राह्मो समाजाचं विभाजन झालेलं आहे। प्रश्न क्रमांक 10, खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके मिळवली? मित्रांनो आपण पाहिलेलं आहे हे जे खेळ होते ते 30 जानेवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंत झाले होते, आणि हे कुठे झालेले होते? हे मध्य प्रदेशमध्ये झालेले होते। त्याचबरोबर यामध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक पदकं मिळवून पहिला क्रमांक मिळवलेला होता, आणि किती मिळवलेली होती? तर 161 मिळवलेली होती। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे। या ठिकाणी महाराष्ट्रानं 56 सुवर्ण, 55 सिल्वर आणि 50 ब्रॉन्झ मेडल मिळवलेली होती, असे एकूण 161 मेडल होती। त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर 128 मेडलसह हरियाणा होतं, आणि तिसऱ्या क्रमांकावर 96 मेडलसह मध्य प्रदेश होतं। प्रश्न क्रमांक 11, पायका उठाव कोणत्या राज्यात करण्यात आला? मित्रांनो पायका उठाव हा विद्रोह ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरोधात ओडिसा या राज्यामध्ये झालेला होता। म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे। किती साली झालेला होता मित्रांनो? 1817 ला। या ठिकाणी ठिकाण विचारलेलं आहे, पुढच्या वेळी साल विचारतील। प्रश्न क्रमांक 12, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला टिंबटिंब येथून सुरुवात केली। मित्रांनो दांडी या ठिकाणी जाऊन यात्रा संपवलेली होती, आणि सुरुवात केलेली होती साबरमती आश्रमातून। म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे। साबरमती आश्रमातून किती तारखेला निघाले? 12 मार्च 1930 ला। आणि दांडीला किती तारखेला पोहोचले? 6 एप्रिल 1930 ला। यावेळी त्यांनी 6 एप्रिलला सकाळी मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला आणि सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली। त्याचबरोबर मित्रांनो महात्मा गांधी या दांडी यात्रेला निघाले त्यावेळी त्यांच्यासोबत किती अनुयायी होते? तर त्यावेळी फक्त 78 अनुयायी होते। परंतु जसजसे ते पुढे गेले तसतशी गर्दी वाढत गेली। आणि मित्रांनो किती अंतर कापलं? तर 385 किलोमीटरचं अंतर कापलेलं आहे। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? मित्रांनो प्रश्न महाराष्ट्राच्या पक्षावर आला नव्हता, तर माळढोक पक्षावर आलेला होता। माळढोक हा राजस्थानचा राज्यपक्षी आहे, तर महाराष्ट्राचा आहे हरावत, आणि शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे। इतर राज्य आणि त्यांचे राज्यपक्षी यांची यादी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहोत, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 14, शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील व्यक्तींना देण्यात येतो? मित्रांनो दरवर्षी वैज्ञानिक संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देण्यात येतो। म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल। आता 2021 ला हा पुरस्कार देण्यात आलेला होता, त्यानंतर पुरस्कार देण्यात आलेला नाही आहे। 2021 ला हा पुरस्कार अमित सिंग, अरुण कुमार शुक्ला, कनिष्क बिश्वास, टी गोविंद राजू, देवदीप मुख्योपाध्याय, विनय कुमार सैकिया, अनिश घोष, साकेत सौरभ, जीमन पन्नियम माकल, रोहित श्रीवास्तव आणि कनक सहा यांना देण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो त्यांचं क्षेत्र म्हणजे भौतिक विज्ञान, वैद्यकीय विज्ञान, रसायन विज्ञान, अभियांत्रिकी विज्ञान यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या श्रेणीमध्ये हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर मित्रांनो या पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली? तर याची सुरुवात 1957 झाली साली झालेली होती, आणि आतापर्यंत जवळजवळ 450+ शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 15, भारतीय राज्यघटनेच्या कलम 45 मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे? मित्रांनो कलम 45 काय सांगतं? 6 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या संगोपनाची आणि शिक्षणाची जबाबदारी किंवा तरतूद हे राज्य करेल। म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, भारतातील पहिली फिशिंग कॅट गणना कोणत्या राज्यात करण्यात आली? मित्रांनो भारतातील पहिली फिशिंग कॅट गणना ही चिल्का सरोवर या ठिकाणी करण्यात आली, आणि हे ओडिसामध्ये आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे। या ठिकाणी 176 मांजरं होती, म्हणजे मासेमारी करणारी किंवा मासे मारून खाणारी मांजरं होती। प्रश्न क्रमांक 17, टिंबटिंबला भारतातील पहिला स्वच्छ सुजल प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले? मित्रांनो भारतातील पहिला स्वच्छ सुजल प्रदेश म्हणून अंदमान आणि निकोबार बेटे यांचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे।
त्याचबरोबर ही जी योजना होती स्वच्छ सुजल प्रदेश किंवा स्वच्छ जल जीवन मिशन ही 15 ऑगस्ट 2019 सुरू करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 18, ग्लोबल एनर्जी पुरस्कार 2022 पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीला देण्यात आला? मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कौशिक राजशेखर. त्याचबरोबर शांता थौतम यांना वर्ल्ड इनोव्हेशन अवॉर्ड, जो की ब्रिक्स मार्फत दिला जातो, तो देण्यात आला. आणि TVS मोटर कंपनीला भारताचा ग्रीन एनर्जी पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 19, डी गुकेश हा कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? मित्रांनो, हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बुद्धिबळ असणार आहे. ग्रँडमास्टर हे बुद्धिबळामध्ये असतं मित्रांनो. हा ग्रँडमास्टर कधी बनला मित्रांनो? हा 2019 ग्रँडमास्टर बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 20, भारतीय राज्यघटनेत टिंबटिंब परिशिष्ट आहेत? मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 12 परिशिष्ट आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. तर 11वं परिशिष्ट हे 73व्या घटनादुरुस्तीने आणि 12वं परिशिष्ट हे 74व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 21, शतपत्रे कोणी लिहिली? मित्रांनो, शतपत्रे ही गोपाल हरी देशमुख म्हणजे लोकहितवादी यांनी लिहिलेली आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, शतपत्रेमध्ये 100 पत्रे आहेत का? नाही आहेत, 100 नाहीत, 108 आहेत. एकूण 108 पत्रं त्यांनी लिहिलेली आहेत. त्याचबरोबर आणि मित्रांनो, त्यांची जी शतपत्र होती कुठून प्रकाशित झाली? तर ती भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. आता मित्रांनो, भाऊ महाजन यांचं पूर्ण नाव विचारू शकतात, काय नाव आहे? गोविंद विठ्ठल कुंटे, म्हणजेच भाऊ महाजन. विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. कालच्या पेपरमध्ये आलेले महत्त्वाचे प्रश्न फक्त आपण आज पाहिलेले आहेत आणि त्यांचे उत्तरं आणि त्यांच्यासोबत त्यांची इतर माहिती पाहिलेली आहे, जेणेकरून हे प्रश्न रिपीट झाले तर त्यावरील उत्तर आपल्याला यायला हवीत. त्याचबरोबर मित्रांनो, हे प्रश्न 100% रिपीट होणार, एका ना एका पेपरमध्ये यातले किमान 50% प्रश्न रिपीट होणार आहेत. त्यामुळे हे व्हिडिओ पहाच, त्याचबरोबर आधी झालेले व्हिडिओ देखील पहा, कारण त्यामधील बरेचसे प्रश्न आत्ताच्या व्हिडिओमध्ये रिपीट झालेले आहेत. त्यामुळे जर तुमची परीक्षा अजून झालेली नाही आहे आणि येत्या काही दिवसामध्ये होणार आहे, तर तुम्ही हे सर्व व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि त्याआधी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड केले जाणारे व्हिडिओ आणि स्पर्धा परीक्षांसंबंधी इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.